ती आली आणि त्यांना आकाश ठेंगणं झालं. तिच्यामुळं ज्यांनी जिलेबी वाटली तिची वाट त्यांनी पाच पिढ्या पाहिले आणि ती येताच तुतारी फुंकत तिची मिरवणूकही काढली. ही मिरवणूक उलगडणारे एका स्त्री जन्माची कहाणी. कुलकर्ण्यांच्या घरात जन्मलेल्या ध्रुवीची कहाणी. पाच पिढ्या हे कुटुंब बहीण आत्या भाची पुतणी अशा सगळ्याच नात्यांना मुकलं होतं. पण ध्रुवीच्या जन्मानं हे सारं मागे पडलंय. आदित्य आणि नेहा कुलकर्णी यांच्या पोटी ध्रुवीच्या रूपानं मुलीनं जन्म घेतला आणि कुलकर्णी कुटुंबाला आभार ठेंगणं झालं. मग काय, मुलगी झाली म्हणून तिचं जमके स्वागत करण्यात आलं. 8 एप्रिलला ध्रुवीचा जन्म झाला. 4 महिन्यांनी ध्रुवी तिच्या घरी आली. पण फक्त आली नाही तर धूमधडाक्यात मिरवणुकीसोबत आली. मला आणि कन्यारत्न प्राप्त झालं. 5 पिढ्यानंतर कुलकर्णी घराण्यामध्ये कन्या जन्माला आली. सर्वांना खूप आनंद झाला आणि आज मी 4 महिन्यानंतर सासरी परत आली आहे माझ्या मुलीला घेऊन. आणि हे सर्व बघून मी खूप आनंदात आहे. शिवाय माझी मुलगी सुद्धा खूप आनंदी झालेली असेल. आज पहिल्यांदा ही माझी मुलगी ध्रुवी माझ्या घरी येत असल्यामुळं आम्ही आज तिचं स्वागतानिमित्त हे सगळं आयोजन केलेलं आहे. तुमच्या आनंदामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी झाला त्याच्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून आभार मानतो. कुलकर्णी कुटुंबानं आजवर पेढे वाटण्याचेच प्रसंग अनुभवले. पण ध्रुवीनं त्यांना पहिल्यांदाच जिलेबी वाटण्याचा आनंद साजरा करू दिला. ध्रुवीची मिरवणूक थेट कुलदेवतेकडे गेली. ध्रुवीला कुलदेवतेसमोर ठेवलं. माझ्या मुलीला मुलगी झाली आणि स्त्री जन्माचं स्वागत आपण करतोच आहे. म्हणजे यामध्ये आपल्या समाजामध्ये स्त्री ही जन्मताच नकोच वाटली. तिला आपण गर्भामध्येच आपण हे करून टाकतो आणि त्या समाजामध्ये स्त्रीची खरंच जास्त गरज आहे आणि तिचं स्वागत आपण केलंच पाहिजे. कारण मला सुद्धा 2 मुलीच आहे आणि त्या आम्ही कधी सुद्धा मुलामुलीमध्ये भेदभाव केलेला नाही. 5 पिढ्या मुलीसाठी आसुसलेल्या कुटुंबात मुलगी झाली म्हणून असा आनंद साजरा करण्यात आला. आपण कितीही शिकलो तरी मुलगी झाली म्हणून नाकं मुरडणं काही कमी झालं नाही. कुलकर्ण्यांसारखी मिरवणूक नको, पण निदान मुलीच्या जन्मानंतर नाकं मुरडणं तरी नको एवढंच सांगणं. अहमदनगरहून मकरंद घोडकेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.